श्री शनि देवा पद्म कर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। नीलांजन समावासम रविपुत्र हिमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तन्नमामि शनेश्वरम। शनेश्वर महाराज की जय। सर्वदेवत की जय। सर्वसंतन की जय। धर्म की जय। अधर्म का नाश हो। गौ हत्या बंदी हो। अपने अपने माता पिता की जय हो। जय हो। जय हो। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना प्रथम वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणार ना पाचारून धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा माझा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत या चातुर्मासातील सगळ्यात पवित्र असा मास तो भाद्रपद। या भाद्रपद मासाचं वर्णन गीतेने सुद्धा केलेलं आहे आणि सर्व ज्या काय पुराणं आहे ज्या काय आजपर्यंत साधुसंतांचं लिखाण झालेलं आहे त्यामध्ये सर्वांनीच भाद्रपद महिन्याचं स्तुतिस्तुम्न केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात या भाद्रपद महिन्यातील तो कृष्ण पक्ष तो अत्यंत पवित्र असा मानला गेलेला आहे आणि या पवित्र काळामध्ये आपले पूर्वज ज्याला पितृ म्हणतो आपण पितर हे आपल्या भेटीसाठी येत असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। या मृत्यूलोकामध्ये त्यांचा प्रभाव असतो या काळामध्ये आणि सर्व कुटुंबामध्ये एक उत्साह असतो वेगळा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद असा असतो की त्या काळामध्ये प्रत्येकांचे आजोबा पणजोबा वडील असतील आजी असेल आजोबा असेल पणजी असेल हे सगळ्यांचं आपण आपल्याला आठवणी येतात सगळ्यांचं आपण स्मरण करत असतो आणि त्या निमित्ताने परत परत त्यांचं स्मरण करण्याने आपल्या कुटुंबामध्ये त्या आयात आहेत आणि त्यांचा धाक जसा पूर्वी होता तसा धाक आहे आजही आणि त्यांचं त्या पद्धतीनं आपल्या कुटुंबामध्ये आचरण आहे असा आपला मनामध्ये भाव निर्माण होतो आणि भाव निर्माण होणं म्हणजे हेच त्यांचं खरा आशीर्वाद आहे। त्यांचं स्मरण करणं त्यांची आठवण काढणं त्यांच्या गुणगान करणं त्यांची स्तुतिस्तुंबने वधळणं हे सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे। हे आपण करत असल्यामुळं आपल्या मनातला भाव बदलतो भाव बदलल्यानंतर त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण झाल्यानंतर श्रद्धेने त्यांच्या स्मरणामध्ये आपण एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या नातेवाईकाला आपण त्यांच्या निमित्ताने भोजन देणं म्हणजे भाव आणि श्रद्धा म्हणून हा श्राद्ध मंडळ आहे। हे आपण पूर्वीच्या प्रवचनामध्ये बरेच वेळा ऐकलात मी बरेच वेळा सांगितलं तुम्हाला पण असं एक वैष्णव संप्रदायामध्ये अशी एक प्रथा आहे अशी एक रूढ आहे की महाभारतातली एक छोटीशी गोष्ट अशी तुम्हाला सांगतो जेव्हा महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिरने धर्मराजांनी कृष्णांना हा प्रश्न विचारला की देवा म्हणलं मधुसूदन आपण श्रेष्ठ आहात आणि आमचे मार्गदर्शक आहात मला सांगा तुम्ही भाद्रपद महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी कुठली ते त्या एकादशीच्या दिवशी उपासना आम्ही कशी करावी जेणेकरून उपासना केल्यानंतर आमचे कितपत पूर्वज जे नरकामध्ये पडलेले आहेत महापातक महापापी जे पूर्वजाच्याही पूर्वजे हे सगळे नरकातनं वैकुंठात कसे जातील हा आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावा असं त्यांनी प्रश्न विचारला
धर्मराजाने कृष्णेला प्रश्न विचारल्यानंतर कृष्णाने सांगितलं की त्यामध्ये खूप सुंदरसा अनेक 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 पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. अग्निपुराणामध्ये आलेलं आहे हे, पद्मपुराणामध्ये आलेलं आहे ह्या गोष्टी. तेव्हा त्या गोष्टीमध्ये तेव्हा पूर्वीचा एक राजा होऊन गेला, तो राजा इंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो महिष्पतीपुराचा तो एक राजकुमार होता आणि जेव्हा सिंहासनावर बसला, राजाभिषेक झालं, राजाशी अभिषेक झाल्यानंतर तो धर्मपरायण होता आणि आपलं राज्य करता करता उर्वरित वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो वैष्णूचा तो जप करायचा आणि जप असे करायचा की तो उत्साहपूर्वक करायचा, मनापासून मनोभावे करायचा. आणि असं उत्साहपूर्वक करत असताना त्याच्या प्रभावाने त्याच्या राज्यामध्ये सगळीकडे असं आनंदी आनंद वातावरण निर्माण व्हायचा आणि सर्वांचं पूर्ण स्मरण, पूर्वजांचा आशीर्वाद ह्या भावनेमध्ये सतत रमत राहायचा. रमत असताना योगायोगाने एकदा त्यांच्या राजदरबारामध्ये नारद मुनी आले तिथं आणि नारद मुनी आल्यानंतर राजांना खूप बरं वाटला. त्या राजकुमाराने, इंद्रसेन राजाने, त्यांचं आपल्या आसनावरनं उठून त्यांचं सन्मान केलं आणि सन्मानाने त्यांच्या जवळ त्यांच्यापेक्षा उंच अशा आसनामध्ये आसनावर त्यांना बसवलं आणि त्यांचं पाद्यपूजन केलं. यथार्थ यथोचित त्यांची पूजा अर्चा केली. यथोचित त्यांची पूजा अर्चा केल्यानंतर राजांनी नारद मुनीपुढे एक प्रश्न ठेवला, आपण येण्याचा उद्देश काय, आपण कुठल्या उद्देशाने आलात, काय अपेक्षित आहे आमच्याकडनं सांगा, असं राजाने नारद मुनींना सांगितलं. आणि नारद मुनींना सांगितल्यानंतर नारद मुनी म्हणाले की राजे, तुमच्याकडे येण्याचा उद्देश एवढाच आहे, मी एकदा असं प्रवास करत असताना, भ्रमण करत असताना ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो आणि यमलोकात गेल्यानंतर यमाने माझा सन्मान केला, आसनावरनं उठून मला जवळ घेतलं, माझं मान सन्मान केला आणि हे करत असताना जेव्हा तिथं सर्व पितृगण फिरत होते, सर्व ते असं त्या सगळीकडं पितृगणच होते, पितृगण असताना तुझे वडील मला भेटले आणि त्यांनी मला एक निरोप दिला. ते नारद मुनी म्हणाले की तुम्ही राजे, तुमचा पुत्र एवढा मोठा सेवक आहे, धर्मपरायण आहे, हे एवढा असताना आपण नरकात कशी काय. तेव्हा त्या इंद्रसेनचे जे वडील होते त्यांनी सांगितलं नारद मुनींना की माझ्या पुत्रांना एवढं सांगा, आता येणारी एकादशी आहे ती इंद्रा एकादशी आहे, भाद्रपद महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी आहे, ती एकादशी महापातकांना सुद्धा तो वैकुंठात घेऊन जाणार आहे. दुर्जर जर्जर झालेले पापी महापापी सगळ्या लोकांना, रोगी महारोगींना सुद्धा त्या दिवशी एकादशी, जो ज्यांचे पूर्वज करतात त्यांचं पुण्याने, त्यांच्या सामर्थ्याने त्यांचे सर्व पूर्वज सगळे वैकुंठात जातात आणि आपण माझ्या पुत्रांना एवढं निरोप द्या की येणारी आता एकादशी इंद्रा एकादशी आहे, त्या दिवशी माझ्या पित्यर्थ त्यांना विधी करायला सांगा. हे ऐकल्यानंतर नारद मुनींना थोडं बरं वाटलं आणि नारद मुनी इथं आले इंद्रसेन राजाकडे आणि इंद्रसेन राजांना ही गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितल्यानंतर मग इंद्रसेन राजाने विचारलं की ही विधी कशी केली पाहिजे, हे विधीचं महात्म्य काय, थोडंसं मला विशद करा. तर नारद मुनींनी सांगितलं इंद्रसेन राजाला, तर इंद्रसेन राजांना सांगितलं द्वादशीला पहाटे लवकर उठायचं असतो, दशमीला पहाटे लवकर उठायचं असतो आणि उठत असताना आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतो आणि पूर्वजांचं स्मरण करता करता देवादिकांचं वैकुंठ नारायणांचं स्मरण करता करता आपण स्नान करायचं. स्नान संध्या उरकल्यानंतर सगळीकडे शुभाशुभ निर्माण होतो आणि मध्यान्हकाळीसुद्धा आपण परत स्नान करायचा आणि स्नान करून एका वेळ जेवायचा, एकदा जेवण करायचा आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी तो भूमिशयन करायचा, म्हणजे जमिनीवर झोपायचं. हे एक दिवस अगोदर आपण
करण्याचा उद्देश की आपल्या मनामध्ये आपल्या भावनेमध्ये आपल्या कणा नजरेमध्ये सगळे आपले पूर्वज निर्माण झाले, पूर्वजांचं स्मरण झालं पाहिजे. पूर्वजांची परत परत पुनरावृत्ती ज्याला ध्यानच म्हणतो, साधना म्हणतो, हे साधना पूर्वजांची करायची. आणि हे केल्यानंतर एकादशीला मात्र पहाटे लवकर उठायचा असतो, एक प्रकारचा मंत्र असतो, ते मंत्र म्हणायचा असतो. आणि ते मंत्र म्हणून आपण दुर्वा तुळस असेल, आपल्याला तीळ असतील, अनेक प्रकारचे अनेक पुराणामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे, त्या त्या पद्धतीने आपण विधिवत करायचा. आणि सगळे विधी केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यायचं. ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर जे पिंडदान आपण करतो, ते पिंडदान केलेलं ती जे पदार्थ असतो ते आपण हुंकायचं असतो. हुंकून ज्यांच्या स्मरणार्थ आपण हे करत असतो त्यांचा उच्चार करायचा असतो, त्यांचं नामस्मरण करायचा असतो, आणि करून भोजन द्यायचा असतो, दक्षिणा द्यायचा असतो. आणि दक्षिणा हे सगळं झाल्यानंतर आपण पवित्रच राहायचं असतो, आपण भोजन त्यांच्याबरोबर करायचं नसतो. नंतर तो उपवास करायचा असतो पूर्ण दिवस, आणि पूर्ण दिवस उपवास झाल्यानंतर रात्रीचं जागरण करायचं असतो. रात्रीचं जागरण करणं म्हणजे कीर्तन असेल, भजन असेल, सत्संग असेल, प्रवचन असेल, गुणगान असतील, त्यांची स्तुतीस्तुंभने असतील, ह्या सगळे क्रिया करायचे असते. आणि जागरण केल्यानंतर आपण परत द्वादशीला पहाटे लवकर उठायचा असतो, आणि पहाटे लवकर उठल्यानंतर आपण स्नान संध्या उरकायचा असतो. आणि स्नान संध्या उरकून आपल्याला ते विधिवत परत एकदा ब्राह्मणाला जेवण घालायचं असतो, आणि परत दान करायचं असतो. आणि परत दान केल्यानंतर मग आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्याला ते पारणं म्हणजे ज्याला उपवास सोडायचा असतो, अशा ह्या प्रकारची ही विधी असते. ही विधी आपण घरीसुद्धा करू शकता, सगळ्यांनी करू शकताय. मग ही विधी केल्यानंतर इकडे विधी झाल्यानंतर त्यांच्या पुण्याईनं पुण्याच्या बळाने आपले जे वाडवडील जे नरकात आहेत कितपत पडलेले असतात हे सगळे वैकुंठात जातात. एवढं सामर्थ्य तुमच्या एका दिवसाच्या पितृ श्राद्ध घालण्याने आपल्याला मिळत असेल तर आपण काय करू नये. आपण वाडवडिलांचं स्मरण केलं पाहिजे, आठवण केलं पाहिजे. वाडवडील तिथं आहेत, आपण इथं आहोत. अरे बाबा, आपण केलं पाहिजे, आपल्या घरी नाही जमलं, आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन केलं पाहिजे. पिंपळाचं झाड असेल, तुमचं आपट्याचं झाड असेल असं सांगितलेलं आहे पुराणामध्ये. तुमचं आवळ्याचं झाड असेल, आवळा हा विष्णूचा वृक्ष आहे, तो आवळ्याचं झाड असेल, या वृक्षाखालीसुद्धा जाऊन आपण हा विधी करू शकतो. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊ शकतो, नदीकाठी आपण जाऊन करू शकतो. अनेक ठिकाणं आहेत, ह्या ठिकाणी आपण केलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. हे करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, तर पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की वास्तूतील दक्षिण दिशेला आपण जर विधी केलात तर उत्तमोत्तम सर्वोत्तम असा विधी असतो. आणि हे करत असताना आपलं जानवं जे आहे ते उजव्या बाजूने घालायचं असतं, उजवी असं ठेवायचं असतो. त्याला जाई जुईचे फुलं, त्याला सुगंधी फुलं चालतात, याला जाई जुईचे फुलं चालतात, शुभ शुभाशुभ जे आहे गुलाब चालतो, असे फुलांचं साज करायचा असतो. हे करत असताना तो जो आत्मा आहे, तो आत्मा हाच परमात्मा आहे. अगोदर पितरांचा सन्मान आहे, मग देवांचा सन्मान आहे. जे पित्र असतात ते आपले पूर्वज असतात, तेच आपल्याला तिथंपर्यंत पोचवत असतात, तेच आपल्याला सगळं मार्गदर्शन करत असतात. ते जेव्हा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देह ठेवतो, देह ठेवल्यानंतर जो त्यांचा आत्मा जो असतो तो पंचतत्वात विलीन होतो, म्हणजे काही दिवस आपल्यातच असतो, नऊ तत्वांनी असतो तो. नऊ तत्वांनी म्हणजे चार अंतकरण असतात, पाच ज्ञानेंद्रिय असतात. हे नऊ तत्वांनी वायुरूपामध्ये वायुमंडळामध्ये असतात. ते देह स्थूल शरीराने नसतं, वायुरूपाने असतात. आणि वायुरूपाने आपल्याला ते सगळं मार्गदर्शन करत असतात, दिशा देत असतात, अशी दिशा देतात की आपलंसुद्धा ते उद्धार करतात. उद्धारकर्ते कोण असतील तर पित्र आहेत, लक्षात ठेवा. माझ्या माहितीप्रमाणे माझे सद्गुरुसुद्धा हे माझे सद्गुणी पित्र आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी आजपर्यंत तुमच्यासमोर बोलू शकलो. हे त्यांचं एक दिशा आहे, त्यांचं मार्गदर्शन करण्याचे, त्यांच्या तत्वाने आपण चालला की आपल्याला हे मार्गदर्शन मिळत असतो. हे विचार प्रणालीसुद्धा पुढे वाटचाल आपण करत असतो. परंपरा ज्याला म्हणतो, घराण्याची परंपरा असो, सत्संगाची परंपरा असो, ह्या सगळ्या परंपरा हे ते चालवत असतात, निमित्त मात्र असतो. फक्त त्यांच्या विचाराची आपल्यावर पगडा पाहिजे, आपल्यावर त्याचं विचार पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की ते दिसतात का वायुमंडळामध्ये, वायूमध्ये असतात ते दिसतात कसं? एकदाच असंच एक छोटीशी गोष्ट सांगतो एक मिनिटाची. जेव्हा एक कुटुंब
काशी क्षेत्र गेला आणि काशी गंगा काठी तो ब्राह्मणांकडे विधी करून घेत होते. विधी करून घेत असताना हे परदेशी लोक जे असतात ते आपण परदेशी लोक पर्यटक म्हणून फिरायला येत असतात आणि आपल्या आपल्या विधीकडे पाहून थोडंसं हसत असतात. तर एक असंच एक भक्त होते आणि ते आईवडिलांच्या पित्यर्थ ते विधी करत होते. विधी करत असताना तिथून ते जे पर्यटक होता तिथनं चालला होता आणि जाता जाता त्यांनी इंग्लिशमध्ये थोडंसं बडबड केली. हे काय इंडियन लोक आहेत, त्यांचे आईवडील कुठं आहेत, ते स्वर्गात गेले, मरखात गेले, अमुक केलं, तमुक केलं, हे काय घालतात, त्यांना का पोचणार आहे का, असं ते म्हणा लागले. म्हणत असताना त्यांना त्या पर्यटकांना माहीत नव्हतं यांना सगळं इंग्लिश कळतं. मग त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांनी उत्तर दिलं की बाबा तू आमच्या वडिलांचं श्राद्ध घालत असताना तुम्हाला काय अडचण आहे का, आमची भावना आहे ते, आमची श्रद्धा आहे, आमच्या श्रद्धेचा प्रश्न, आमची श्रद्धा ती पोचवते. म्हटल्यानंतर ती कशी का पोचते असं त्या पर्यटकानं विचारलं, कशी का पोचते, तुझे आईवडील तर गेले निघून ध्येय ठेवला आहे, आत्मा विलीन झाला परमात्म्यामध्ये आणि कसं काय पोचते तर असं. मग आता त्या आपल्या भारतीय जो भक्त होता जिने श्राद्ध घालत होता तो म्हणाला की याला कुठल्या भाषेत समजावून सांगावं, मग ह्याला समजेल ही भाषेमध्ये आपण सांगूया. मग त्यांनी म्हणाला पर्यटकांना तो म्हणाला की तुझी आई कुठं असते, तुझी बहीण कुठं असते आणि तुझी बायको कुठं असते हे मला सांग. ते म्हणाला परदेशात, आमच्या देशामध्ये असते, ती इथून हजारो किलोमीटर लांब आहे. हो लांब आहे. मग म्हणल्यानंतर त्यांनी तो भारतीय जो भक्त होता जो श्राद्ध आईवडिलांचं तो विधी करत होता त्यांनी इंग्लिशमध्ये आपल्या ठेवणीतल्या मराठी भाषेमध्ये कशी आपण शिवाय देतो तसे घाणेरड्या शिवाय त्याच्या आईला बहिणीला आणि बायकोला दिल्या. बायकोला दिल्यानंतर तो पर्यटक लाल झाला, तो भडकला, तो म्हणाला माझ्या बायकोला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला का शिवा दिला असतो. तो म्हणाला तुझी बायको कुठे आहे, आई कुठे आहे, बहीण कुठे आहे, ते परदेशात, माझ्या इथल्या शिवाय लागल्या कशा त्यांना, ते जर माझ्याशिवाय त्यांना लागले असतील तर माझं चांगलं कार्य माझ्या पूर्वजांना का लागू शकत नाही, माझ्या पूर्वजांचा मला का आशीर्वाद मिळू शकत नाही, मिळू शकतो. तसा जो मनातला भाव आहे, जसा तुम्ही भाव निर्माण कराल, जशी तुम्ही श्रद्धा ठेवाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुकूल अशा वातावरणामध्ये वाडवडिलांचं स्मरण, वाडवडिलांच्या पुण्यानं जर त्यांचं सतत स्मरण करत राहिलात, त्यांच्या चालीरीती रिवाजानुसार तुम्ही प्रवास केलात, तुम्हाला अपयश कधीच मिळणार नाही. आणि अशा इंद्रा एकादशी दिवशी जो केलेला विधी आहे, हे विधी आपल्याला नक्कीच पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पुण्य आपल्याला कितपत नरकात पडलेले, यमदरबारी पडलेले आपले पूर्व सगळे स्वर्गात आणि वैकुंठात गेल्याशिवाय राहणार नाही.